नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनल राजश्रीज क्लबमध्ये. आज संडे स्पेशल मी तुमच्यासोबत शेअर करत आहे पापलेट रवा फ्राय. चला तर पाहूयात कशी असते ही सोपी रेसिपी. सर्वात आधी मी मासे स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि घालते आहे चवीनुसार मीठ. त्यानंतर घालते आहे मालवणी तिखट. मालवणी तिखट सर्वांच्याच घरी असेल असे नाही, पण बाजारातही उपलब्ध आहे आणि किंवा आपण घरगुती तिखट वापरले तरीही चालेल. पण जर मालवणी तिखट असेल माशांसाठी तर आणखीनच उत्तम. मी या ठिकाणी मालवणी तिखट 2 चमचे आणि आपल्या घरचं तिखट 2 चमचे वापरले आहे. आणि त्यानंतर घालते आहे 1/2 चमचा हळद. आणि घालते हे 2 चमचे कोकम. त्यानंतर घालते हे आलं लसूण याची पेस्ट. आता सर्व घालून झाल्यानंतर सर्व एकत्र करून मिक्स करून घ्यायचे आहे आणि माशांना दोन्ही साईडने मसाला आपला लावून घ्यायचा आहे. सुरुवातीला थोडंसं कोरडा कोरडा वाटेल, पण मीठ घातल्यामुळे त्याला पाणी सुटतं आणि नंतर ओलसरपणा येतो. तुम्ही पाहू शकताय छान प्रकारे दोन्ही साईडने आपण मसाला लावून घेतलेला आहे. मसाला लावून झाल्यानंतर मी असंच थोडा वेळ 1/2 पाऊण तास ठेवणार आहे मॅरिनेशनसाठी, म्हणजे मसाला छान प्रकारे मच्छीला लागतो. मच्छी फ्राय करण्यासाठी मी या ठिकाणी घेतलेलं आहे थोडंसं तिखट, मोठा रवा आणि तांदळाचे पीठ. आणि सर्व एकत्र करून मी घेणार आहे आणि मच्छीला दोन्ही साईडने लावायचे आणि मच्छी फ्राय करून घ्यायची. अशा पद्धतीने मच्छीला दोन्ही साईडून रवा पीठ लावून घ्यायचे. मी आधीच तवा तापत ठेवलेला होता आणि तेल सोडलेलं आहे, त्यामध्ये गरम गरम तेलामध्ये मच्छी फ्राय करण्यासाठी सोडत आहे. अशा पद्धतीने पॉसिबल असेल तितकीच मच्छी तव्यामध्ये घालायची. मच्छी फ्राय करत असताना तेलाचा पुरेपूर वापर करायला हवा, शक्यतो कंजस्पणा करू नये. आणि दोन्ही साईडने मच्छी फ्राय करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता मस्त छान कुरकुरीत अशी मच्छी फ्राय करून झालेली आहे. तुम्हाला जर पापलेट फ्राय आवडला असेल तर प्लीज लाईक अँड शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.